नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे टोटल सपोर्ट या चॅनलवर मनापासून स्वागत आहे सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर आलेली आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता याला वाढीला स्थगिती देण्यात आलेली होती त्यासंदर्भात ही गोड बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे बघा महागाई भत्ता निर्णय मागे अशा प्रकारची ही बातमी आत्ताची सर्वात मोठी बातमी काही मिनिटांपूर्वी आलेली आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ त्याचप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जे नवनवीन अपडेट असतात ते पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सर्व सरकारी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी कशाप्रकारे ही गोड बातमी महागाई संदर्भात आलेली आहे आणि महागाई भत्त्याचा निर्णय मागे अशा प्रकारची ही बातमी याविषयी सविस्तर जाणून घेऊया बघा सव्वीस एप्रिल आजची ही बातमी आहे देशात कोरोनामुळं निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना एक जानेवारी दोन हजार वीसपासूनचा महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता देण्यात येणार नाही असा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले होते को कोरोनामुळं सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे आरोग्य आणि पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारला पैसे खर्च करावे लागत आहेत विशेषतः हो गरिबांच्या दोन वेळेच्या अन्नासाठी केंद्र सरकारलाच तरतूद करावी लागत आहे त्यामुळं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव मागाई भत्ता न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु कशाप्रकारे ही बातमी आलेली आहे बघा कोरोनाच्या संकटामुळे देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असताना केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारसुद्धा आपले कर्मचारी आणि वेतन धारकांचा वाढीव मागाई भत्ता रोखण्याचा निर्णय घेणार का अशी चर्चा सुरू होती कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना एक जानेवारी दोन हजार वीसपासून पासून एक जुलै दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत वाढीव महागाई भत्ता मिळणार नाही असे केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयातून सांगण्यात आले होते मात्र आता सरकारच्या या निर्णयाला वेगवेगळ्या स्तरातून विरोध होत असताना दिसत आहे भारतीय रेल्वेचे कर्मचारी ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी शिव गोपाल मिश्रा यांनी सरकारने महागाई भत्ता रोखण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे याचबरोबर सूत्रांच्या माहितीनुसार याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागणार का यावर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागून आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्या संदर्भात ही अतिशय महत्वाची बातमी